खड़े किए गए वाहन को रात के अंधेरे में उड़ा ले जाने वाले सीसीटीवी कैमरे में कैद दो आरोपियों में से एक आरोपी को हुडकेश्वर पुलिस ने गिरफ्तार कर लिया है, जिसने अपने साथी के साथ वारदात को अंजाम देने की बात कबूली। फिलहाल पुलिस उसके साथी की तलाश कर रही है। जानकारी के अनुसार शिकायतकर्ता शुभम सुनील गने ने 25 अप्रैल रात करीब 10 बजे अपनी काले रंग की होंडा एक्टिवा 6G क्रमांक MH49BP9135 अपने घर के खुले स्थान पर खड़ी की थी और अपने घर चले गए। जब सुबह शिकायतकर्ता ने उसी खाली स्थान पर जाकर देखा तो उन्हें अपना वाहन उस जगह और आसपास भी ढूंढने पर ना मिला, जिसके बाद निराश होकर शिकायतकर्ता हुडकेश्वर पुलिस स्टेशन पहुंचे, जहां इस मामले की शिकायत दर्ज करने के बाद पुलिस ने कार्रवाई करते हुए आसपास के सीसीटीवी फुटेज खंगालने शुरू किए तो पुलिस को दो संदिग्ध आरोपी वाहन चुराते दिखाई पड़े। इन दोनों ही आरोपियों की तलाश के दौरान पुलिस को गुप्त सूचना मिली कि जिस वाहन की तलाश पुलिस कर रही है वह संदिग्ध आरोपी सुरेंद्र उर्फ कल्लू के पास है, जो कि पांचपावली निवासी है। संदेह के आधार पर पुलिस ने आरोपी को हिरासत में लेकर पूछताछ की तो आरोपी सुरेंद्र उर्फ कल्लू ने उक्त अपराध में वाहन चोरी के साथ साथ दो अन्य अपराध को अंजाम देने की बात भी कबूली, जिसके बाद चोरी किए गए सामान और वाहन सहित कुल 1,00,000 रुपए का माल पुलिस ने आरोपी के पास से जब्त कर लिया है। पर इस मामले में शामिल फरार आरोपी सागर उर्फ मंडला विजय रंभाड़े जो कि महज 18 वर्षीय है, इसकी तलाश पुलिस कर रही है। बरोबर आहे। 24 एप्रिलला आमच्या हद्दीतून एक मोटरसायकल चोरीला गेली होती। तक्रारदाराने पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर आमच्या डिटेक्शनच्या टीमने काम चालू केलं आणि ज्या ठिकाणाहून गाडी चोरीला गेली त्या ठिकाणापासून सीसीटीव्ही कॅमेरे बघायला सुरुवात केली। तर कॅमेऱ्याचा पाठलाग करत तहसीलच्या हद्दीमध्ये शेवटी आम्हाला त्याचं लोकेशन मिळालं। दोन लोक होते, गाडी ढकलून घेऊन चालले होते। गाडी आम्हाला ज्या ठिकाणी मिळाली त्याच्या त्या परिसरामध्ये गाडीपासून जवळजवळ 50-100 मीटर 20-25 मीटरच्या अंतरावर प्रदीप कल्लू होले नावाचा जो एक आरोपी आहे त्याचं वास्तव्य त्याचं घर होतं तिथे। आमच्या टीमने त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला परंतु मिळून आला नाही। सलग 3-4 दिवस शोध घेतला, मिळून आला नाही। गाडी आम्ही ताब्यात घेऊन आणलेली होती पोलीस स्टेशनला आणि त्यानंतर मग आम्हाला अशी माहिती मिळाली की त्याला पाचपावली पोलीस स्टेशनने 399 म्हणजे दरोड्याच्या प्रयत्नाच्या तयारीमध्ये त्याला अटक केली म्हणून। त्यानंतर आम्ही त्याच्याकडे ताबा घेतला आणि ताबा घेऊन आम्ही विचारपूस केली असता त्याने सलग 3 दिवस आमच्याकडे त्या गाडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिलेले। 3 गाड्या आमच्या रिकवर झालेल्या आहेत, तो आमच्या कस्टडीमध्ये आहे सध्या आणि तपास चालू आहे। अजून काही गुन्हे उघडायची शक्यता आहे नाही। ऑटोमोबाईलच्या वाल्याचं काही त्याच्यामध्ये दिसून येत नाही आतापर्यंत तपासामध्ये, कारण एक जी गाडी मिळाली ती त्याच्या घरी मिळाली आणि बाकीच्या ज्या 2 गाड्या आहेत त्या एक एरियात मिळाली, आमच्या हद्दीमध्येच मिळाली आणि एक बाहेरच्या हद्दीमध्ये मिळाली। त्या 2 गाड्या जप्त करून घेतलेल्या आहेत, तरी आमची त्याच्याकडे अजून विचारपूस चालू आहे, चौकशी चालू आहे। काय नाही, तो नशापाणी करतो जरा आणि त्या नशापाणीच्या आहारी जाऊनच तो ह्यासले गुन्हे करतो। रेकॉर्डवरचा आरोपी येतो, त्याच्यावर 2-3 मध्ये बऱ्यापैकी गुन्हे दाखल आहेत आणि आमच्याकडे 1-2 गुन्हे दाखल आहेत। NVCN न्यूज के लिए अखिलेश भारद्वाज के साथ अक्षा अंसारी की रिपोर्ट।